नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा नवीन एका आपल्याच्या ब्लॉग मध्ये। आणि आज मित्रांनो आपण माहिती घेणार आहोत म्हाडा पोस्ट लॉटरी संदर्भात। तर नेमकी काय काय प्रोसिजर असते, पडद्यामागे काय काय गोष्टी कराव्या लागतात, काय काय धडपड असते, सर्व काही माहिती घेणार आहोत। कारण की खूप लोकांना या माहिती संदर्भात संभ्रम आहे, नेमकं काय काय करावं लागतं, कारण की म्हाडा करून या संदर्भात किती दिवसांनी इंटिमेशन लेटर येईल, प्रोव्हिजन लेटर येईल, या संदर्भात काहीच माहिती दिली जात नाही। तर ही माहिती मित्रांनो ही माहिती तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत। तर कशा प्रकारे ह्या लॉटरीची प्रोसेस होणार आहे पुढे जाऊन आणि कशा प्रकारे तुम्हाला स्टेप बाय स्टेप गाईड करणार आहोत, तर त्यासाठी आता चला मग आपल्या स्क्रीनवर जाऊया, कारण की तिथे ही माहिती तुम्हाला देणं खूप चांगलं आणि सोपं होईल। तर चला मग मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। चला मग आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम जेव्हा तुम्ही ॲपवर येशाल आणि तुम्ही जर लॉग इन असाल तर तुम्हाला स्किप इंट्रोवरती क्लिक करायचं। ते केल्यानंतर तुम्हाला मित्रांनो स्टार्ट नाऊवरती क्लिक करायचंय। इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही डायरेक्टच लॉग इन व्हाल। लॉग इन झाल्यानंतर मित्रांनो इथे तुमचा जो काही तुमचा प्रोफाईल असेल तो दिसेल तुम्हाला। प्रोफाईल दिसल्यानंतर तुम्हाला इथे लेफ्ट साईडला हॅलो जे काही तुमचं नाव असेल ते दिसेल। त्या हॅलोच्या इकडच्या आधीचं जे थ्री रेषांचं बटन आहे तिथे तुम्हाला क्लिक करायचं। तिथे क्लिक केल्यानंतर माय ऍप्लिकेशनवर तुम्हाला मित्रांनो क्लिक करायचंय। माय ऍप्लिकेशनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला माय इंटिमेशन लेटर फर्स्ट ब्लू कलर मध्ये दिसेल, जिथे की तुम्ही तुमचे ऍप्लिकेशन लेटर मध्ये जेवढे काही तुम्ही अर्ज केले असाल त्याच्यावरतीच असणार आहे। तिथे तुम्हाला इंटिमेशन लेटर तुम्ही क्लिक करून डाउनलोड करू शकता, जसं की मी तुम्हाला एकदा दाखवतो देखील। तर हे तुम्हाला इंटिमेशन लेटर डाउनलोड करायचंय। हे झाल्यानंतर मित्रांनो आता तर मी करत नाही पण तुम्हाला दाखवतोय, तर हे बघितल्यानंतर आता तुम्हाला किती केलेले अर्ज ते दिसतील। तर तुम्हाला आता हे न बघता ऍप्लिकेशन पोस्ट लॉटरी त्यावरती इथे क्लिक करायचंय। इथे क्लिक केल्यानंतर मित्रांनो जेव्हा कोणत्या ऍप्लिकेशनवर तुम्हाला घर लागले त्या ते लेटर तुम्हाला ते ऍप्लिकेशन तुम्हाला दिसेल, जसे की आता इथे समोर तुम्ही स्क्रीनवर बघू शकता। हे लेटर दिसल्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला ड्रॉ विनर जे काही तुमचं कोणत्या प्रायोरिटी मध्ये तुमचं नाव आलंय, त्यानंतर बिल्डिंग नंबर, फ्लोअर, विंग, सर्व काही माहिती तुम्हाला इथे दिसेल। त्याच्यानंतर सर्वप्रथम हे झाल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम जे लेटर येतं ते आहे एक्सेप्टन्स लेटर आणि इंटिमेशन लेटर। हे आल्यानंतर याची मित्रांनो मुदत होती 10 दिवस, म्हणजेच 8 तारखेला जशी लॉटरी लागली त्याच्या 9 की 10-11 तारखेला मित्रांनो हे एक्सेप्टन्स लेटर आलेलं, हा 10 तारखेला, आणि तो पासून ते 20 तारीख माझ्यामध्ये या 10 दिवसांमध्ये तुम्हाला तुम्ही घर स्वीकारत आहात की तुम्हाला सरेंडर करायचंय ह्या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला जे काय तुमचं मत असेल ते प्रकट करायचं होतं। त्याच्यानंतर आता मित्रांनो एक्सेप्टन्स लेटर घेतल्यानंतर आता मी तुम्हाला एक्सेप्टन्स लेटर पण दाखवतो एकदा, जे की तुम्ही बघू शकता। तर हे आहे ते एक्सेप्टन्स लेटर। याच्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला हा प्रोविजनल ऑफर लेटर आलंय, यामध्ये तुम्हाला कशा प्रकारे अमाऊंट पे करायची म्हणाला त्या संदर्भात संपूर्ण माहिती दिली गेली आहे। तर तुम्हाला या सदनिकेची एकूण किंमत काय आहे, त्यानंतर तुम्हाला कशा प्रकारे इन्स्टॉलमेंट पे करायचे आहेत, इन्स्टॉलमेंट पे करण्याची शेवटची तारीख काय, ही सर्व काही माहिती तुम्हाला इथे भेटेल। हे झाल्यानंतर हे प्रोविजनल लेटर झाल्यानंतर तुम्हाला आता इथे माय इन्स्टॉलमेंट सेक्शन ओपन झालं असेल, तर इथे सुद्धा तुम्ही क्लिक करून बघू शकता की तुम्हाला नेमकी किती अमाऊंट पे करायची आणि त्याची ड्यू डेट काय। तर अशा प्रकारे तुम्ही ही अमाऊंट पे करू शकता। आता मोस्ट ऑफ सगळ्यांना जे घर रेडी टू मूव्ह आहेत त्यांच्यासाठी मित्रांनो 12 डिसेंबर 2024 ची तारीख फिक्स आहे, तोपर्यंत तुम्हाला भरायचंय। आणि जर तुम्ही तोपर्यंत भरू शकला नाही फर्स्ट इन्स्टॉलमेंट तर तुम्हाला काही दिवसांची मुदत वाढ भेटेल, पण त्यामध्ये तुम्हाला काही एक्स्ट्रा चार्जेस लागतील। तसंच इथे जेव्हा तुम्हाला 75% अमाऊंट भरायची त्यामध्ये सुद्धा तुम्हाला मित्रांनो याची ड्यू डेट असणार आहे 10/2/2025, आणि त्याची सुद्धा तुम्हाला जर तारीख वाढून पाहिजे असेल तर त्यामध्ये तुम्हाला थोडेफार एक्स्ट्रा चार्जेस लागतील। तर ही झाली मित्रांनो काही माहिती जी पोस्ट लॉटरी लागल्यानंतर तुम्हाला खूप गरजेची आहे। त्यानंतर इथे तुम्हाला अपलोड अदर डॉक्युमेंट असेल, एक नवीन कॉलम तयार झालाय तिथे तुम्हाला जे काही आता जर तुम्ही मॅरिड असाल तर तुम्ही मॅरिड सर्टिफिकेट दाखवू शकता, नंतर ऍफिडेव्हिट असेल, नेम चेंजचं काही गॅजेट केलं असेल तुम्ही तर ते तुम्ही इथे अपलोड करायचंय। जर नसेल तर नाही केलं तरी हरकत नाहीये, पण एकदा असेल तर नक्की डॉक्युमेंट अपलोड करून टाका। त्यानंतर आता तुम्हाला सरेंडरचं ऑप्शन अजून देखील आहे तुम्हाला, की जर तुम्हाला कोणत्या क्षणी वाटलं की नाही मला ती रूम सदनिका नकोय तर तुम्ही ह्या क्षणाला देखील
ही रूम सरेंडर करू शकता, पण मात्र येथे तुम्हाला काहीतरी 1% की 2% मित्रांनो चार्जेस कट होणार आहे तुमच्या जी आपण अमाऊंट भरली अर्ज करते वे त्या अमाऊंट मधून 1-2% काहीतरी मायनस होईल व बाकीचे तुमच्या अकाउंट वरती रिफ्लेक्ट होतील। तर अशा प्रकारे मित्रांनो एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ही माहिती द्यायचा प्रयत्न केलाय। जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओ मध्ये। जर तुम्हाला अजून यामध्ये काही प्रश्न असतील तर त्या प्रश्नांची उत्तर आम्ही देण्याचा प्रयत्न करू, तुम्ही कमेंट करा, आम्ही तुमच्या प्रश्नाचं उत्तर नक्की देऊ। तर चला मग मित्रांनो भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओ मध्ये। टोपन टाटा बाय बाय सी यू।